अच्छा अच्छा नहीं, सच्चा 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 रिव्ह्यू रिव्ह्यू देते. देते. दिस इज द मोस्ट सच्चा सच्चा रिव्ह्यू फ्रॉम अवर मराठी माणूस. चिन्मय दादाने जन्मच घेतलाय महाराजांच्या रोलसाठी, आणि ही गोष्ट प्रूव्ह केली अजून एकदा. जेव्हा वाघाला फाडतात तो वाघ कम तो मांजर जास्त वाढवतं. हॅलो वन, मी दिग्विजय, वेलकम टू बॉलिवूड प्रेमी दोस्तो. दिग्पाल लांजेकर की पिक्चर शिवरायांचा छावा रिलीज हो गई है. इसके ट्रेलर का भी रिव्ह्यू किया था हमने, इसके टीजर का भी रिव्ह्यू किया था हमारे मराठी माणूस समृद्ध के साथ में. आज फाइनली पिक्चर रिलीज हो गई है. देख के आया वो, इसी दरवाजे से बाहर निकला, एक बार दिखाया जाए ये दरवाजा. दादर हिंद माता गोल्ड थिएटर में पिक्चर देखी है, कैसी लगी? दिग्पाल लांजेकर बंसाली भावांची पिक्चर, यस, शिवरायांचा छावा, अल्ट्रा प्रो मैक्स बंसाली. मैं से बोलना चाहूंगा सर कि ये पिक्चर से बहुत बहुत एक्सपेक्टेशन रखे थे सर. बहुत बोलते ना, लाइक छत्रपति संभाजी महाराज, लेकिन क्या करे, आज संभाजी महाराज का दर्शन ही नहीं हो पाया ठीक से सर. ओ माय गॉड, ये पिक्चर इट्स नॉट बैड, इट्स वेरी एवरेज फिल्म. वेरी एवरेज फिल्म. ट्रेलर भी जब हमने रिव्यू किया था तो आपने एवरेज बोला था. यस, हमने स्ट्रेस देते हुए बोला था कि आपकी पीआर टीम चेंज करो, दिस इज अ वेरी नेगेटिव पीआर टीम. और शायद वही नेगेटिविटी इस पिक्चर को मिल, ये सुन के मुझे ऐसा लग रहा है कि लेके डूब रही है. हाँ जी सर, क्योंकि द फिल्म इज वेरी एवरेज, इट्स अ बिलो बिलो सो बिलो एवरेज सर. क्या हो गया, वो काय झालं काय? चलो मराठी में बात करेंगे, मराठी पिक्चर है सर. बघा, पहिली गोष्ट, आपण संभाजी महाराजांवरती पिक्चर बनवतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती. त्यांचं जेव्हा ते बालपण काय होतं आम्हाला जाणून घ्यायची ही गोष्ट सर. ते बालपणच नाही दाखवलं की जेव्हा बालपणामध्ये संभाजी महाराज कसे शिकतात शिवाजी महाराजांतर्फे, किंवा बा त्यांचा तो अवतार कसे घेतात, ती मिसिंगच होती सर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्टार्टिंगचा पहिलाच पॅच दाखवला की महाराजांचा राज्याभिषेक. इट वॉज अ व्हेरी गुजबंप वाला सीन. मजा आली सर एकदम बघायला. आणि मधी मधी खरं सांगू ना, चिन्मय दादाची जी गोष्ट, ती झलक मिसिंग होती ना सर, ती झलक फुलफिल करून दिली सर मी तसं म्हणून. चिन्मय दादा जेव्हा जेव्हा फ्रेम मध्ये येतात ना, चिन्मय दादा पिक्चरला काही ते वेगळीच चांद चार बोलतात, चार चांद लागतात. मी तर बोलू महाराजांचा रोल, महाराजांचा रोल वर यार खरंच मी तर बोलेल ना की चिन्मय दादाने जन्मच घेतलाय महाराजांच्या रोलसाठी, आणि ही गोष्ट प्रूव्ह केली अजून एकदा. जेव्हा जेव्हा फ्रेम मध्ये येतात ना, अक्षरशः शिवाजी महाराज हा, शिवाजी हा शब्द येतो ना, अक्षरशः डोळे अश्रू व्हायला सुरू होते. बिकॉज ही नाव नाहीये रे, ही प्रेरणा आहे आमच्यासाठी. हे खूप इमोशनल, आम्ही जास्त कनेक्टेड आहे, खास करून मी सर. ज्या रायगडाचे जगदीश्वराचं ज्याप्रमाणे दर्शन महाराज जेव्हा घेतात, तेव्हा डोळ्यातनं अश्रू आमच्या पडतं सर. ज्याप्रमाणे एक काय काय पर्टिक्युलर सीन्समध्ये जेव्हा चिन्मय दादा त्यांना फाडून टाकलं मी तो बोलू, पण भूषण पाटील ज्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोल केला, त्यांनी केलंय काम. त्यांच्या बाकीचे पिक्चरां बघायला गेलं तर हिस्टॉरिकल मध्ये ह्यांचा पहिला चित्रपट आहे सर. केलंय त्यांनी काम, पण त्यांचा आवाज मला असं काही काही फ्रेम मध्ये असे वाटत होते की त्यांचा आवाज डब केलेला आहे, या त्यांचा आवाज कसा आहे. आपण बोलतो ना हर हर महादेव, पण त्यांचा आवाज असा नव्हता. त्यांचा आवाज असा हर हर महादेव असं घाला बसलाय. अरे हर हर महादेव एक ओरडण्याची वेगळी वेगळी ऊर्जा असते, एक वेगळी निर्माण करा ना तुम्ही, त्या व्हॉइस मॉड्युलेशन काहीतरी करा. पण त्यात जाम मिसिंग होती सर, टेक्निकल ऍस्पेक्ट पण फिल्म जास्त पडली सर. आणि सर्वात मोठा ड्रॉपबॅक तर काय माहितीये का, जेव्हा वाघाला फाडतात, येस, जो पोस्टर पण त्यांनी सगळ्या थिएटरवर लावलाय तो व्हेरी डिसअपॉइंटमेंट सीन सर. ओ माय गॉड, ट्रेलर मध्ये जो सगळ्यात जास्त सीन आवडलेला, वो बहुत बेहतरीन सीन, वो तीन चार सेकंड का जो सीन था ट्रेलर का, मुझे खुद को बहुत पसंद आया था. बट पिक्चर में क्यों डिसअपॉइंट हुए सर? व्हेरी शॉकिंग, म्हणजे एवढा घाणेरडा व्हीएफएक्स, तो वाघ कम तो मांजर जास्त वाढवतो. आय एम सो सॉरी, टेक्निकली ऍस्पेक्ट मध्ये जो शो फाडतो तो कॅमेरा फिरतो. अरे मी बोलू काय करतोय भूषण दादा, महाराज असे नव्हते. राग क्रोध दाखवा, क्रोध, अरे क्रोध मध्ये महाराजांची एक वेगळी, एक बोलतो ना कॅरेक्टर समजतो की हे खरं संभाजी महाराज आहे. जो लास्ट टाइमचा जो पिक्चर होता छत्रपती संभाजी महाराजांवरती, आपण जो लागेला मराठा मंदिर मध्ये बघितलेला आम्ही, तो मला आवडलेला तो पिक्चर पर्सनली, आणि समृद्धीला पण आवडला. आणि ऍक्च्युअली खरं सांगू ना सर, ह्याच्यापेक्षा तो पिक्चर सर जबरदस्त होता. मी तो सो व्हेरी सुपर हिट डायलॉग्स क्या थे उस पिक्चर के, काय तालियां सिटिया बजाई हम लोग ने, भले ऑडियंस कम थी. हा, आणि ऍक्च्युअली खरं सांगू, ह्यांच्या पीआर टीमने ना खरंच काय मेहनत नाही केलेली. बिकॉज फरक इथं दिसतोय,
इथं आन्सर मिळतोय फक्त 50 लोक होती ऐतिहासिक पेक्षा पण कमी. आता आम्ही विचारलं तर 34 लोक बोलले. 34 लोक बोलली आहे, मी 50 बोलायचं 34 आहे. इतने सारे शोज दिए आप लोगों ने, इतने सारे स्क्रीन्स लिए, ये सब करने के बाद में ऑक्युपन्सी इतनी सी. आणि मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती पिक्चर काढतात ना सर, तो सगळ्यात पहिला आधी तुम्ही महाराजांचा जन्म दाखवा. ते कुठे जन्माला आले, काय केलं त्यांनी, ते उडे एवढी गाथा त्यांनी काय केली 16 वर्षामध्ये त्यांनी काय केलं. नंतर जेव्हा हा काकर खान मधून जेव्हा त्यांची लढाई कशी झाली ते दाखवा तुम्ही, हळूहळू दाखवा. पण त्यांनी काकर खानासोबत औरंगजेबच्या याच्या युद्धामध्ये ते मिसळतात, नंतर ते फुटतात. उलट चालू काय म्हणजे, फर्स्ट हाफ इज व्हेरी बोरिंग, सेकंड हाफ इज पथेटिक. माय गॉड, व्हेरी डिसअपॉइंटिंग रिव्ह्यू ऑफ छत्रपती शिवरायांचा छावा. एकदम मी तर बोलतो सुभेदार पाहिजे, कलेक्शन थोडा कम था, लेकिन दिस ये रिव्ह्यू सुन के मुझे लग रहा है कि दिस इज अ डिजास्ट्रस फिल्म मेड बाय दिग्पाल लांजेकर. और ये बहुत सोचने की बात है दिग्पाल लांजेकर के लिए, क्योंकि इतने अच्छी फिल्मोग्राफी चल रही थी उनकी, इतने अच्छे फिल्म बना रहे थे, पब्लिक आ रही थी, कलेक्शन दे रही थी. लेकिन आज ऐसा क्या हो गया कि इतनी अच्छी पिक्चर, हमने तो बोला भी था कि कंटेंट अच्छा है आपके पिक्चर का, सिर्फ पीआर अच्छा होना चाहिए, और वो होते हुए नहीं दिखा मुझे. फक्त जेव्हा चिन्मय दादा येतात, जेव्हा माँ जिजाऊ येतात, छत्रपती शिवाजी महाराज येतात, तेव्हा लिटरली आपोआप माझे हात जोडत होते, आपोआप माझे हात जोडत होताना डोळ्यातून अश्रू येत होते. म्हणून का, बिकॉज आपला दैव, आपल्या रयतेच्या राजाला, आपण जनतेच्या राजाला, आपला महा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहत होतो. आणि ही गोष्ट फार काय काय गोष्ट दाखवली, पण लाचा क्लायमॅक्सला डायलॉग्स खेळले दादा, दिग्पाल दादा लाचा क्लायमॅक्सला खेळले, म्हणून थोडा सॅटिस्फॅक्शन वाटलं. क्लायमॅक्स पिक्चर नाही चलती, पिक्चर आपकी अगर 2.5 घंटे की आहे, पूरा 2.5 घंटा पब्लिक बैठनी चाहिए थिएटर में. और जैसे कि आप लोग जानते, इतने सालों से हम बोलते हुए आ रहे हैं, आप भी देखते हुए आ रहे हैं कि हम अच्छा नहीं, सच्चा रिव्यू देते हैं. दिस इज द मोस्ट सच्चा रिव्यू फ्रॉम अवर मराठी माणूस ऑफ शिवरायांचा छावा. 5 में से क्या रेटिंग रहेगी इस पिक्चर के लिए? सर मी तर 2 स्टार देईल सर. 2 स्टार मी तो 2 स्टार मी महाराज का नाम है, इसलिए लग रहा है कि एटलीस्ट 2 स्टार तो समू ने दिया. मैंने सुना है इसके दूसरा और तीसरा पार्ट भी कुछ लेके आने. हाँ, नेक्स्ट पार्ट मध्ये पण करणार आहे, पण मी एवढं बोलले स्टार्टिंग आहे. चलो ठीक आहे, डेट पण जरा बोलतात ना चुकीचे नाही बोलू शकत, बघा काय काय लोकांचे एक्झाम्स पण चालू आहे, 10वी आणि 12वीचे एक्झाम्स पण चालू आहे. सो मी एवढंच बोलतो की माझा हा नेगेटिव्ह रिव्ह्यू नाही, जे आहे ते माझ्या मनातले सच्चा बात की हमने. अगर आप ये पिक्चर देखते हो तो हमको जरूर बताना कमेंट्स में कि आपको ये फिल्म कैसी लगी. एंड अगर नहीं देखते हो तो आप रुक सकते हो, ये पिक्चर OTT पे आने. थैंक यू.